म्हणसर तुम्ही जॉईन करू इच्छिता का? घरच्याला विचार, घरचे म्हण कुठं नोकरी आहे आपल्याकडं, जा. गेलो. यो दुसरा पॉईंट ना, सांगणार कोण नव्हतं. हा दुसरा निगेटिव्ह पॉईंट माझा. आता तो पुढं पॉझिटिव्ह ठरला. एमएसएफला 2008 मुंबई बाळेगावला 8 नंबर कॅम्प आहे, तिथं एमएसएफची 2 महिने ट्रेनिंग केली. सगळे ढोपरं ढापरं फोडले त्यांना माहिती, तर सगळे व्यवस्थित. तेव्हा वय माझं 21 वर्ष होतं. तिथं गेलो ना, सगळे मोठमोठेले श्यामबाबा सारखे हायटेड मुलं. तिथं गेल्यानंतर ते टॉर्चर करायचे मला. एक रॅगिंगचा प्रकार कसा असतो, तसा, अय 1.5 फूट इकडी, अय इकडी, असे म्हणायचे मला ऍक्च्युली. कारण हे सगळं प्रत्यक्ष घडतं. तिथं जे पीटी शिक्षक होते आमचे, पिटले सर, त्यांनी मला ओळखलं. का अरे, हे पिलर, हे पोरल, हे परेशान करते. मग दिवसभर ट्रेनिंग झाली का, संध्या करते, काय करायचं, 84 चेस नंबर होता माझा, ए 84 इकडी. मग काय सर, चाल माझ्यासोबत लिहा आपला अभ्यास करायला. म्हटलं सर काय अभ्यास करता? म्हणे मी डिपार्टमेंट PSI तयारी करतो. मा निगेटिव्ह पॉईंट काय, मग हाईट कमी म्हणून मला ते 1.5 फूट चिडा जाई म्हणून ते सर मला लॅबमध्ये होऊन गेले. कशाला? का डिपार्टमेंट तयारी करतो, तिथे त्यांना सोबती नव्हतं. माझ्याबरोबर अभ्यास कर, तेवढंच मग आपण 1/2 घंटा शिल्लक अभ्यास होईल. मग मला सांगितलं त्यांनी, हे PSI असतं, असं असतं, डिपार्टमेंट 4 वर्ष झाले का PSI होता येतं. मग तू कोण तयारी करत? म्हणलं सर माहीतच नाही, MPC माहीतच नाही, ओनली पोलीस भरती, असं तसं. मग त्यांनी सांगितलं असं असं असतं, तसं असं असतं. मग ते तुला पॉलिटी येते, ते पॉलिटी वाचत होते. म्हणे राष्ट्रपतीची निवड कशी होती सांग. मग सांगितलं मी. मग म्हणे राष्ट्रपतील बाहेर कोण काढतं? म्हणलं सर जे राष्ट्रपतील बाहेर काढतं तेच उपराष्ट्रपतीला मतदान करतं. म्हणे असं कसं? म्हणलं सर तसंच येते, पाहा तुम्ही, जे राष्ट्रपतील बाहेर काढतं ते उपराष्ट्रपती मतदान करतो. ते म्हणलं अरे शॉर्टकट मध्ये सांगितलं तू, तू एक काम कर म्हणे. मग ऐक म्हणे, ड्युटी करता करता अभ्यास चालू कर, तू चांगला अभ्यास केला 100% होशील. होशील म्हणला, थोडं बरं असं वाटलं यार काहीतरी आहे. आणि मेन म्हणजे इकडं आलो. मग ते म्हणजे तुला मुंबईला ड्युटी जावं लागेल मेट्रोला. म्हणलं सर मला काही अभ्यास होणार नाही मेट्रोला ड्युटी करून, कारण मुंबई शहर आहे, 8,000 पगारात काही होणार नाही. मग 2,000 फ्री दिली 2018 45 मार्क होते मित्रांनो. आता डबल एक निगेटिव्ह पाहू सांगतो. 45 मार्क आले, मुलं म्हणे 48-50 रुपये मिनिट लागणार. पुण्याचे पोरं 44-43 होईल तयारी करायची, आपल्या औरंगाबादला हवा 48-50 वर. अभ्यासच केला नाही मित्रांनो. दुसरी आन्सर की आली आणि रिझल्ट आला. 28 दिवस बाकी होते, 44 वर मेरिट लागली 2018, मला 45 मार्क होते. 28 दिवस राहिले मित्रांनो, खरं सांगतो काहीच झालं नाही. फक्त कायद्याचा अभ्यास केला. 28 दिवसात काय होतं? काहीच होत नाही. सिलेबस वाटचालत 5 दिवस लागते. 112 मार्क आले, मेनला 125 वर कट ऑफ लागला. 12 मार्कांनी ग्राउंडला क्वालिफाय झालो नाही. इंग्लिशला फक्त 2 मार्क होते, माहीतच नाही. इंग्लिश लाईन मारली होती डायरेक्ट 6-2. तुम्हाला काय सांगू राहिलो मी, अभ्यास कसा करायचा? म्हणजे इंग्लिशचा जो न्यूनगंड आहे ना, तो सांगतोय. म्हणजे स्टोरी सांगायचं एकच महत्व आहे का, तुम्हाला वाटत मला इंग्लिश येत नाही. मग इंग्लिश सांगतोय तुम्हाला कशी होती. 2 मार्क ते पण कसे आहे मला माहीत नाही, काहीच येत नाही, विषयच नाही. म्हणजे मग अशी इंग्लिश होती तुम्हाला सांगतो. आता स्टेटस ठेवलो तुम्ही ऑल महाराष्ट्र जनरल 113 जनरल, जनरलची स्पेलिंग चुकली. मी एखाद्यानं मॅसेज केला म्हणे सर जनरलची स्पेलिंग चुकली. म्हणलं तू रिप्लाय कोणाला केला? म्हणे PSI सुनील गोरडेला. म्हणलं पद महत्वाचं आहे, ती स्पेलिंग बिलिंग तू मला माझ्या चुका सांगू राहिल्या. स्पेलिंग महत्वाची का? माझ्याकडे काय आहे PSI, मला विचारणार आहे का तू स्पेलिंग काय आहे? म्हणलं ती स्पेलिंग तुझ्याकडे धुई, सगळं तुझ्याकडे धुई. मी एक पद आहे माझ्याकडे आज, तुला इंग्लिश किती येते आणि तू किती काय आहे काही घेणं नाही. पद महत्वाचं आहे, मार्क महत्वाचे. पद आलं तुम्हाला कोणी विचारित नाही, तुमचं वय किती, तुमची इंग्लिश कशी आहे काय काही मॅटर करत नाही. त्याच्यानंतर आलो 18 भरती केली. 19 काय झालं, इंग्लिश माहीत झाली अशी. इंग्लिश वगैरे मस्त क्लास वगैरे केला ऑनलाईन वगैरे मस्त. त्यातल्या इंग्लिश तर सगळं करीत नाही बसलो, समानार्थी विरुद्धार्थी आपला काही संबंध नाही. 1 वर्ड आणि ते केले, म्हणलं एवढी सफिशियंट आहे. 19:44 लागली, परत 1.5 मार्कानं फ्रीज चालले गेली. मेनचा फायदाच काही झाला नाही, फक्त 18 जो फायदा झाला होता तो मी 20 झाला. मग 20 आता वीसची स्टोरी पहा. 20 फ्रीला 43.75 मार्क सर, 43.75. 3 महिने रिझल्टच नाही आला. आला आई कोणती कोणी, एक दिवस कोणतरी PSI फेकच मेरिट टाकून दिली, 46 लागली म्हणे पुरो कॉमात. नंतर कळली फेक मेरिट 19. नंतर STH मेरिट लागली 52 वर, पोरं म्हणे 43.75 रिझल्टच येऊ शकत नाही. दुसरा दिवस सर सांगतो पोरानं केस टाकली कोर्टात, का बाबा गवताळा वगैरे, म्हणजे प्रश्न कॅन्सल करा, ते गवताळाचा आन्सर चेंज करेल. गवताळा, हेमेटाईड, आर्यभट्ट असे 5 क्वेश्चन होते, त्यातले मी 3 बरोबर होते. आयोगाने काय केलं, चूक दिल्यामुळं सेकंड आन्सर काय झालं मित्रांनो, 43.75 वरचे 75 गेले आणि 43 वर आलो मी. सेकंड आन्सर की मला 43 मार्क होते, खोटं नाही बोललो तुम्हाला मी, प्रूफ दाखवतो. 43 सेकंड आन्सर की ना,
दोन दिवस झाले आयोगाना तिसरे हे टाकलं नोटिफिकेशन का तिसऱ्या सगळं टाकतोय आम्ही, पाच क्वेश्चन कॅन्सल केले. त्यातले मित्रांनो मग तीन क्वेश्चन आहे ना हॅच झाले, त्याच्यामुळे ते बरोबर असले. मग 0.25 0.25 0.25 असे 0.75 मार्क वाढला, 43.75 झाले. आणि दुसऱ्या वजी रिझल्ट आला 43.75 वर. कडीकाठवर बसेल मी, 43.75 मार्क आहे मला प्रेला. ते पण सांगतो तिसऱ्या आन्सर की ना, आतापर्यंत तिसऱ्या आन्सर की फर्स्ट टाईम आली आणि त्याच्यात 43.75 वर मी आज तुमच्या पुढे उभा आहे. मग तुम्हाला हे सांगायचं मला एक क्वेश्चनचं किती महत्व आहे. मी कधी एक कधी 8 9 टाईम होते, मी 9 9 टाईम केला असता तो कधी चुकला असता तर मला 43 किंवा 43 काहीतरी समथिंग मार्क असते, मी कटलो असतो आणि मी तुमच्या समोर उभा नसतो. 43.75 म्हणजे बरोबर काठावर मार्क आहे मला. त्याच्यानंतर 2 महिने अभ्यास केला, पुढं नंतर परत मग सुरू झाला प्रवास. हे बघा एखाद्याला खोटं वाटत असन तर भाई मित्र पा आहे बरोबर. आपला आयोगाचा आन्सर की येतं का ना, आयोग दा घेतो ना आम्हाला, तुम्हाला प्रिले किती मार्क आहे हे पाहिजे. 43 43 75 दिसून येऊन तुम्ही सगळं. मग 2 महिने चांगला मराठी इंग्लिश चांगली केली होती पण मी, हा मराठी इंग्लिश चांगली केली. पहिल्या पेपरला 71 मार्क आले, म्हणलं यार कमी मार्क आले. पेपरला हाड होता, म्हणलं यार आपल्याला होणारच नाही, आपण 8 ऑक्टोबरची तयारी करू. 2-3 दिवस बाकी होते 8 ऑक्टोबरला, 2 हफ्ते फक्त. 11 सप्टेंबरला पहिला पेपर झाला होता, 25 सप्टेंबरला दुसरा पेपर होता, 16 सप्टेंबरला मी कॉमातच आपला होतच नाही म्हणलं, आपण 8 ऑक्टोबरमध्ये तयारी करू. पण एक जण काय म्हणला माहिती का, मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं. एक मित्र म्हणला असं पण नाही ना, इंटरव्ह्यू तर देशील नाही होशील, असं जीएस करायचं 8 ऑक्टोबरला तसं सेकंडला जीएस कर. सेकंडला याच्यामध्ये मुलांना 80 मार्क आले, मला 70 आले, दोन्ही मुळे 143 टोटल झाली. म्हणजे 284.25 काहीतरी समथिंग 25 मेनची आन्सर की आली. ज्या मुलांना 150 मार्क होते क्वेश्चन, त्यांचे सेकंड आन्सर की 44 45 कमी झाले, 5 5 क्वेश्चन. माझा 0.25 कमी झाला नशीब, ते पण 0.25 कमी झाला आणि 284 मार्क मेनला राहिले मला. मग आमचे श्यामबाबा दररोज ग्राउंडवर आम्ही मेनला क्वालिफाय झालो. श्यामबाबा म्हणणे आपलं वनरक्षेची पण तयारी करायची आपण कुठलो तरी हे. म्हणजे तुम्हाला सांगतो निगेटिव्ह पॉईंट कसे पॉझिटिव्ह होत गेले आमचे, त्यातून मग शिकासारखी गोष्ट आहे एक. आणि त्यात मेन मध्ये सांगतो मेनला जेव्हा मी पॅसेज इंग्लिश काहीच येत नाही, आता जनरलची स्पेलिंग येत नाही म्हणलं पॅसेज काय करणार आहे. मग आम्ही काय मी काय करायचो दररोज 5-10 मिनिटं पॅसेजला द्यायचो, 2 पॅसेज घ्यायचो वाचायचंही, सर काही समजत नव्हतं काय उत्तर टिक करू, टिक करून पाहू एक बरोबर यायचे 2 बरोबर यायचे. मग म्हणलं यार काहीतरी झोल कसं माहिती का, काही काही कधी कधी आपल्याला प्रश्न आहे ना, प्रश्न चांगला वाचला आपण तर आपलं उत्तर भेटतं, पण कधी कधी ऑप्शन वाचा तुम्हाला उत्तर भेटन आणि त्यात म्हणजे चूक ऑप्शन काढा बरोबर उत्तराकडे जाता येतं आपल्याला. ऑप्शन खेळलं तर मी काय करायचं पॅशन मध्ये ऑप्शन खेळायची, बी 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 दिसला माझ्या सगळेच बी आहे, बी बरोबरच असं बरोबर. म्हणजे थोडं डोकं लढत पहिल्या पेपरला काय झालं, मराठी एवढी अभ्यास झाल्यामुळे मराठी एवढी फास्ट सोडली 17 मिनिटातच झाली, इंग्लिश पण सोडली. मग माझ्याकडे टाईम भेटला, माझ्याकडे 8 मिनिटं होते, पॅसेज वाचला काहीच कळलं नाही इंग्लिशचं, म्हणलं आता आपलं जुगाड. मग मस्त टिक केले. मित्रांनो सांगतो 5 पैकी 4 बरोबर आले पॅसेजच्या 4, त्या जुगाडामुळे माझे डोकं लावून 4 बरोबर आले, 1 चुकला तो आयोगाने कॅन्सल केला. म्हणजे 4 मार्क, म्हणजे 4 × 8 4 × 8 मार्क झाले आणि मला 404 मार्क आहे, ओपनची मिनिट 400 गेले, म्हणजे 8 मार्क. म्हणजे ते पॅसेज सोडा नसते म्हणजे 4 मार्काचे तर मी 396 असतो आणि आज मी EWS ची वाट पाहत असतो रिझल्ट येईन म्हणून. म्हणजे त्याचं पण एक योगायोग थोडी हे केली, मेहनत केली ती पॅसेजवर. हे सांगतोय म्हणजे कधी मध्ये तुम्हाला हे पॉईंट सांगतोय मी, म्हणजे तुमचे जे न्यूनगंड आहे ना इंग्लिश विषयी ते सांगतोय मी तुम्हाला. याच्यातून बघा हा एक बोध घ्या का बाबा काही नसतं, मेहनत केली होतंय कारण मी केलंय त्यामुळे सांगू शकलो आणि प्रूफ सही देते, त्याच्यामुळे असं नाही का खोटं बोलतोय का काय. नंतर मेन झाली, पुढचं एका ड्रॉबॅक ग्राउंड वगैरे केलं, नंतर कळलं पोरा लय मार्क आहे, 150 मार्क 152 मार्क 200 पैकी आपले 143 कुठंच होत नाही. म्हणलं होतच नाही आपलं, ग्राउंड सोडून दिलं 82 ग्राउंड केलं, म्हणलं 60 क्वालिफाय, इंटरव्ह्यू देतो एवढंच आपण 22 ची तयारी करू. माझ्या मित्रांनो 5-7 दिवस झाले लॅबमध्ये बसलो, एक मुलगा आला म्हणे साहेब सुनील सर काय झालं पाहना. म्हणून काय झालं म्हणे आयोगाने 100% ग्राउंड केलं म्हणे. म्हणलं केलं, फोन लावला आयोगामध्ये आणि म्हणून येसो हो म्हणे 100% ग्राउंड झालं. मित्रांनो जित पुस्तक गुंडळे पुरे घरी सकाळ दुपार संध्याकाळ श्यामबाबा आम्ही आमची 10 टीम होती, 10 टीमचं संध्याकाळ सांगतो 10 जण होतो आम्ही, त्याच्यापैकी 7 जण आज PSI कोणाकडे ग्राउंड नाही लावलं काही नाही, सकाळ संध्याकाळ फक्त ग्राउंड. त्यातले 25 पोरांना महाराष्ट्रात आउट ऑफ ग्राउंड मारलं 25, त्याच्यापैकी 4 जण आम्हीचे आमच्या 10 मधले आणि 7 जण PSI आज. तर ग्राउंड काही 100 नसतं तर मी PSI झालो नसतो हे पण सांगतो. आउट ऑफ मारल्यामुळे मला ती लीड भेटली, पोराने 80 60 मारलं
डबल एक पॉझिटिव्ह पॉईंट काढला का काही नव्हतं तरी पण परत आलं शंभर ग्राउंड मारलं म्हणजे सोडून गेलं तुम्ही ते परत आलं त्याच्यामुळं एकच सांगतो सोडू नका शेवटपर्यंत काही सोडू नका महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये ड्युटीला करताना आज तुमच्यासोबत पी एस आय काय तर काही पण होऊ शकतं आपण सगळे ग्रामीण भागातले फक्त शेवटपर्यंत लढा सगळं 100% यश येईन आता माझ्या ज्याच्यातून स्टोरी तुम्हाला समजला असं काय आता थोडे वेळ सांगतो माझा अभ्यासाची पद्धत कशी होती 2 मिनिटं सांगतो सगळे अभ्यास आपापल्या परीने करता पण काय अभ्यासामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो सिलेबस सिलेबसचे परीने आपल्याकडे पाहिजे आणि कोणते पण क्वेश्चन सेट असून माझं काय होतं सिलेबस केला आता पहिले दोन वर्ष असेच गेले आम्ही काही वाचायचो त्याच्यानंतर थोडी बुद्धी तल्लक झाली हे असे ठोकरा खाल्ल्यावर असं असं असतं मग काय सिलेबस घेतल्यानंतर आपलं जे क्वेश्चन बुक असतं त्यातलं काय करायचं मी अगोदर त्या पाठाचे जे क्वेश्चन असतं ते वाचून घ्यायचो काही कळत नाही हा आधी अगोदर माहीत नसतो काय कळणार आहे उत्तरच येणार नाही फक्त आधी वाचून घ्यायचे मी असं करायचो त्याच्यानंतर ते चॅप्टर वाचायचो त्याच्यानंतर ते क्वेश्चन सोडून बघायचो तर 50 क्वेश्चन असते ते 40, 45, 30 असे बरोबर यायचे म्हणजे आपण कुठंतरी आहे मनाला पण एक कॉन्फिडन्स यायचे अरे यार आपलं सुटू लागलं पहिल्याच वेळेस 30-50 पैकी 30 क्वेश्चन सुटताय दुसरे वाचलं अजून 5 सुटतील मग त्याला गोल वगैरे करून ठेवणं ऑप्शन म्हणजे अभ्यास करताना ऑप्शन नाही सुटला ना क्वेश्चन ऑप्शन पाहिजे कोणता चूक बरोबर येऊ त्यू म्हणजे एकदम व्यवस्थित थोडं ऑप्शनवर आपण थोडं फोकस केला ना तर उत्तर बरोबर येतं CRPC जे म्हणजे किस्सा सांगतो मग यांचा CRPC जे क्वेश्चन होता 65 नंबर कलमावर क्वेश्चन होता 65 वर म्हणजे एक सांगतो तुम्हाला मी ऑप्शन कसं म्हणजे आपला मदत करतो उत्तर सोडताना 65 नंबर पोस्टर असं ध्यान आहे पोस्टर म्हणजे आपण कधी वॉरंट द्यायला गेलो कुठं सापडला नाही माणूस 61, 62, 63 कलमानुसार आता 65 नुसार भिंतीवर पोस्टर चटकायचं आणि ते वाचीन मग आणि तो आपला पॉलिटिशियनला येईल तिथं आणि खाली ऑप्शन होता 63, 64 ते क्वेश्चन असा होता टिम्ब जागा त्याच्यात 61, 62, 63 नुसार माणूस भेटला नाही 64 नुसार तर 65 नुसार पोस्टर लावा ऑप्शनमध्ये दिलं होतं 67, 68 माझे 3-3 ऑप्शन होते म्हणलं यार पोस्टर आपण ट्रिक पाठ करेल हे 5-5 म्हणजे पोस्टर आता पोस्टर लावायचं म्हणलं अगोदर भेटलं नाही म्हणलं मग 5 येईन ना माणूस 7-8 काय जाईन मग 68 ऑप्शन कट केला 67 ऑप्शन कॅन्सल केला 66 ऑप्शन कॅन्सल केला खाली एकच ऑप्शन उरला होता 63, 64, 61, 62, 63 बरोबर आला माहीत पण नव्हता मग थोडं एक असं कॉमन सेन्स आपण जागे ठेवला ना थोडं ऑप्शनशी खेळलं म्हणजे प्रश्नच वाचल्यावर उत्तर तर येतच पण नाही वाचलं थोडं ऑप्शनशी खेळलं ना माणूस थोडंफार तर जे नाही येणार क्वेश्चन तो आपला बरोबर येतो एखाद्या क्वेश्चनमध्ये समजा 4 ऑप्शन असतील तर 3 नंबर ऑप्शन असेल 0-9 -9 आणि 10 नंबर ऑप्शन 10 म्हणजे -9 असेल 4 नंबर ऑप्शन आणि 3 नंबर ऑप्शन असेल 10 -10 आणि 10 समजाचं ह्या दोन्ही एक उत्तर आहे -10 आणि 10 म्हणल्यावर काहीतरी आहे ना एक तर मायनस उत्तर आहे आणि 10 येणार आहे कारण 2 ऑप्शन सेम आहे तर असं काय करायचो 10 क्वेश्चन म्हणजे भेटले तर 5 तरी तुक्के मारले माणूस 2-3 तरी लागते कारण मार्क महत्वाचा आहे एक मार्क लय महत्वाचा आहे आता तुम्ही बघा 61.75 ह्या वर्षीची एसटीची मेरिट होतं आणि 61.25 ही सब रजिस्टरची मेरिट आहे कितीचं फरक आहे 0.50 800 मुलं आहे त्याच्यात 0.50 कुठं ते 61 वर हा 61 पॉईंटवर पुढं त्या 50 पॉईंटमध्ये 800 मुलं आहे मित्रांनो हे 55 मिनिटं तर सोडाच खाली किती असतील विचार करा एवढी कॉम्पिटिशन भयानक आहे त्याच्यामुळं एक एक ऑप्शन आपल्याला एक एक ऑप्शन म्हणजे एक एक क्वेश्चन एवढा महत्त्वाचा आहे स्किप नाही करायचा जेवढं झटता येईल तेवढं म्हणजे प्रयत्न करा एवढं बोलून मी माझं म्हणजे 2 शब्द संपवतो सगळे अभ्यास करा